रायगड जिल्ह्यातून महाड शहरात 5 मजली इमारत कोसळली आहे. महाड शहरातल्या काजलपुरात तारिक गार्डन असं या इमारतीचं नाव आहे. या इमारतीत 50 पेक्षा जास्त जण अडकल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते. ही इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केलं आहे. 5 मजली इमारत आहे ही काजलपुरातल्या तारिक गार्डन अशा या इमारतीचं नाव आहे आणि या इमारतीत 50 जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जाते. ही दृश्य आहेत या इमारतीची. ही इमारत कोसळली आणि यात 50 जण अडकले असण्याची भीती आहे. स्थानिकांनी लगेचच इथे बचाव कार्य सुरू केलं आहे, मात्र अजूनही या ढिगाऱ्याखालून काही जणांना काढलं जात आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून. प्रफुल्ल, काय माहिती मिळते, सध्याची काय अवस्था इथली? पूर्ण संध्याकाळी 5:30 वाजण्याची ही घटना आहे आणि ही बिल्डिंग अचानक कोसळली, कुणालाही याचा कल्पना नव्हती. बिल्डिंग तशी मजबूत स्थितीत होती असं सांगितलं जात आहे, मात्र ही अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे आणि अशी दुर्घटना रायगड जिल्ह्यात ही पहिल्यांदाच घडलेली आहे. आणि या दुर्घटनेनंतर राहुल तुम्ही थोड्या वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत काँग्रेस माजी आमदार माणिक जगताप आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. माणिक जगताप, तुम्ही स्वतः तिथे घटनास्थळी उपस्थित आहात, काय नेमकं आत्ता तिथलं वातावरण आहे आणि कशा पद्धतीनं काढलं जात आहे लोकांना ढिगाऱ्याखालून? मॅडम, या ठिकाणी महाडला एक 5 मजली बिल्डिंग होती, ती अचानकपणे या ठिकाणी कोसळले. या ठिकाणी 47 फ्लॅट होते, साधारणतः 200 ते 250 माणसं असावी या ठिकाणी असा अंदाज आहे. आता या ठिकाणी आम्ही संपूर्ण जेसीबी पोकळ्या लावून काही माणसं काढतोय बाहेर. अँब्युलन्स या ठिकाणी आहेत, सगळी यंत्रणा लावलेली आहे, परंतु फार मोठी जीवितहानी असावी असं दिसतं. एकंदरीत ती जमीनदोस्त झालेली बिल्डिंग आहे, पण त्यातूनही आम्ही एक एक त्या ठिकाणी मशिनरी लावून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याने कसं हे इमारत कशी कोसळली ते काही कळू शकले नाही, तेच नेमकं काय समजलेलं नाही. अचानकपणे पत्त्यासारखी खाली आली ती. जुनी इमारत आहे काही? ही इमारत जुनी आहे? ही नाही, इमारत साधारणतः 10 वर्षाची असली आहे, 10 वर्षापर्यंत आहे. आणि किती लोक राहत होते साधारण इथे, किती कुटुंब होती, काही माहिती आहे तुमच्याकडे? 47 किती? 47 फ्लॅट आहेत आणि साधारणतः आपण एका कुटुंबामध्ये 5 माणसं जरी धरली तरी साधारणतः तुम्ही अवरेज काढा, 200-225 माणसं या ठिकाणी असणार आत मध्ये. बरं, तर काही जणांना काढलं आहे का तिथून? हो, आम्ही 5-6 लोकांना काढण्यात आतापर्यंत यशस्वी झालो आहे आणि बाकीच्या लोकांनाही काढण्याचं काम सुरू आहे. बरं, पाऊस येतोय, काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे? आत्ताची परिस्थिती म्हणजे काय भयंकर, सगळे लोक या ठिकाणी यंत्रणा लागलेली आहे. माननीय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी माझं बोलणं झालं, त्यांनी एनडीआरएफ जवानांची टीम या ठिकाणी पाठवले, परंतु आम्ही स्थानिक लेवलची सगळी जेसीबी पोकळ्या मशिनरी लावून या ठिकाणी लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करतो आहोत. बरे, जे जखमी आहेत त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्याबाबतची माहिती आहे या ठिकाणी? आता ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये शक्य होईल, सरकारी हॉस्पिटल आहे, बाकी काही खासगी हॉस्पिटल आहे, त्याच्या ठिकाणी आम्ही लोकांना पाठवतो. आणि प्रशासकीय अधिकारी कोण कोण पोहोचले तिथे? सगळे आहेत, पोलीस यंत्रणा आहे, नगरपालिकेची यंत्रणा आहे, प्रांत आहे, तहसीलदार आहेत, सगळी म्हणजे गव्हर्नमेंट मशिनरी ताबडतोब पोहोचली या ठिकाणी. आणि किती जण जखमी झालेत आतापर्यंत जे काढले आहेत बाहेर ते सगळे जखमी आहेत? 10 लोकांना काढलेले आहेत आणि चालूच आहे काम. बरं, आसपासच्या लोकांकडून काही माहिती मिळते की लहान मुलं पण आहेत का या इमारतीमध्ये त्याबाबत? फॅमिलीज राहत होत्या ना, त्यामुळे लहान लहान मुलं आहेतच ना, वयोवृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, महिला आहेत. जसं जसं असेल तसं मी तुम्हाला अपडेट देतो. ठीक, धन्यवाद माणिक जगताप आमच्याशी बोलत त्याबद्दल. आपल्या बरोबर काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप होते.